सर्वप्रथम या पहिल्या पर्यटन लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजनाबद्दल मी सर्व आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना त्यांचे आभार मानतो. कारण पर्यटन हे गेल्या 2 वर्षाच्या लॉकडाऊन नंतर लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका पर्यटन क्षेत्राला बसला. आणि आता जसं थोडंसं आकाश आभाळ आणि वाटा मोकळ्या होतात आहे, तसं पर्यटनही आता मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहे. आणि अशा एका व्यवस्थित एका योग्य अशा टप्प्यावर पर्यटनावर लक्ष केंद्रित करणारा, पर्यटन हा एक विषय सूत्र म्हणून घेतलेला हा चित्रपट महोत्सव आयोजित करणं हे खरंच समयोचित होतं, उत्तम होतं. त्याबद्दल गणेश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. मला जो विषय दिलेला आहे तो आहे चित्रपट आणि पर्यटन. आणि जसं काही वेळापूर्वी राजीव सरांनी त्याचा उल्लेख केला आणि बर्वे मॅडमच्याही बोलण्यामध्ये त्याचा बरेच उल्लेख आला की चित्रपटांचं आणि पर्यटनाचं खूप जुनं नातं आहे. म्हणजे अगदी ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीचे चित्रपट होते त्याही वेळेला होतं, आणि ज्यावेळेला चित्रपट कलर झाले तेव्हा तर पर्यटनाला म्हणजे चित्रपटातून पर्यटनविषयक काहीतरी घडण्याला फार मोठा ज्याला म्हणूया आधार किंवा एक प्रोत्साहन मिळालं. फरक एवढा आहे त्याच्यामध्ये की पर्यटनविषयक लिखाण तर आपल्याकडे फार पहिलेपासून आहे, मराठीत आहे, इतर सर्व भाषांमध्ये आहे. पर्यटनविषयक वर्तमानपत्रातलं लिखाण, पर्यटनविषयक पुस्तकं ज्याचा मगाशी उल्लेख केला, रेडिओवरचे कार्यक्रम असे सगळे आहेत. पण चित्रपटांच्या बाबतीमध्ये त्याला एक वेगळा आयाम मिळतो, किंवा ज्याला आपण दृकश्राव्य माध्यमांच्या संदर्भामध्ये त्याला एक वेगळा आयाम मिळतो. तो आयाम असा आहे की पर्यटन आपण का करतो, जर खोलवर हा प्रश्न विचारला आपल्या मनाशी तर आपल्या लक्षात येईल की पर्यटनामागे अनुभव घेणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आणि सेन्सेशन म्हणजे जर आपण आपल्या संवेदना ताज्यातवान्या करणं किंवा संवेदनांना नवीन खाद्य पुरवणं, आणि त्या संवेदना म्हणजे 5ही संवेदना असू शकतं, बघणं हा तर आहेच आहे, बघणं, ऐकणं, स्पर्श अनुभवणं, चव घेणं, फूड टुरिझम आपण ज्याला म्हणूया, अशा अनेक आहे. म्हणजे एका अर्थाने पर्यटन ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपण काय करतो तर आपण एका नवीन जे आपल्याला अपरिचित असतं, खुणावतं, हवंहवंस असतं अशा एका संवेदन क्षेत्राला सामोरं जातो. आणि दुसरं, त्या सगळ्या ठिकाणी आपण आपल्याला स्वतःला तिथे अनुभव करू बघतो. त्यामुळे संवेदन आणि अनुभव ही पर्यटनाला ड्राईव्ह करणारी, म्हणजे पर्यटनाला प्रोत्साहन देणारी किंवा पर्यटनाकडे आकर्षित करून घेणाऱ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जर सर्व माध्यमांचा विचार केला तर मला असं वाटतं की चित्रपट हे माध्यम असं आहे की जे संवेदन आणि अनुभव हा अधिक उत्कटतेमध्ये येऊ शकतं. याचा अर्थ असा नाही की पुस्तकांमधून येऊ शकत नाही, याचा अर्थ असा नाही की रेडिओमधून येऊ शकत नाही, किंवा याचा अर्थ असा नाही की वर्तमानपत्रातल्या लेखांमधून येत नाही, येतच निश्चितपणे. पण मुद्दा असा आहे की तिथून बहुतेक वेळा जी आपल्याला मिळते ती माहिती असते, किंवा ते कोणाचं तरी अनुभव कथन असतं, आपलं कदाचित असेलच असं नाही. पण चित्रपटामध्ये कसं होतं की चित्रपट किंवा दृकश्राव्य माध्यम जे आहे ते लार्जर दॅन लाईफ असतं, आपलं ते नेहमीचं जे दैनंदिन जगणं असतं त्याच्यापेक्षा खूप व्यापक मोठ्या बघत असाल. हा चित्रपटाचा पडदाच लार्जर दॅन लाईफ आहे. नुसतं एवढंच नव्हे तर चित्रपटाचं चित्रीकरण, चित्रपटातल्या कथेची मांडणी, त्यातल्या पात्रांचे वेगवेगळे स्वभाव, त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या घटना, या सगळ्यांच्या साह्याने चित्रपट किंवा दृकश्राव्य माध्यम आपल्याला अधिक उत्कट, अधिक भावनाशील असा अनुभव देऊ शकतं. आणि म्हणून चित्रपटातून पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळू शकतं. हे प्रोत्साहन थेट असेलच असं नव्हे, अप्रत्यक्ष, म्हणजे चित्रपट काढणाऱ्याचा कदाचित उद्देश प्रोत्साहन देणं असं असेलच असं नाही, पण त्या निमित्ताने ते होऊन जातं. आणि अशा अनेक चित्रपटांची आपल्याला यादी देता येऊ शकेल की ज्या चित्रपटांमुळे त्या त्या क्षेत्रातल्या पर्यटनाला फार मोठा आधार मिळाला. इनफॅक्ट मी या निमित्ताने जरा वाचत होतो त्यावेळेला मला एक असा संदर्भ मिळाला की 2018 साली एक संशोधन प्रसिद्ध झालं होतं आणि त्याच्यामध्ये 2017 पर्यंतच्या एका डेटाचा वापर करण्यात आला होता. आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की जवळजवळ 8.5 कोटी पर्यटक जगभरातले त्यांच्या पर्यटन क्षेत्र निवडण्याच्या त्यांच्या निर्णयावर सर्वाधिक प्रभाव जर कशाचा असेल तर तो त्यांनी नुकताच बघितलेला कुठल्या ना कुठल्या चित्रपटांचा होता. त्यामुळे जर चित्रपटां एका अर्थाने लक्षात घ्या 8.5 कोटी म्हणजे मोठी संख्या आहे, आणि फक्त पर्यटकांची संख्या आहे, त्यांनी तिथे जाऊन किती खर्च केला किंवा कुठे कुठे गेले हा तर भाग वेगळाच.
त्यामुळे नुसतं पर्यटकांच्या संख्येच्या संदर्भात जरी बघितलं ते लक्षात येईल की मी कुठे जायचं यासंबंधी आपल्याकडे खूप पर्याय उपलब्ध असतात, पण त्या पर्यायांमधून नेमका कोणता निवडायचा या घटनेवर किंवा या घटकावर चित्रपटांचा फार मोठा आपल्याला परिणाम बघायला मिळतो. आणि हे जगभरात दिसतं, हॉलिवूडमध्ये दिसतं, अर्थात भारतामध्येही दिसतं, ज्याचा उल्लेख काही वेळापूर्वी झाला होता. तर मला स्वतःला स्पेन या देशाविषयी माहिती म्हणून होती, निश्चितपणे हिस्ट्री हो माहिती म्हणून होती, पण ज्यावेळा जिंदगी ना मिलेगी दोबारा झालं त्यावेळेला अरे माझ्या म्हणजे अजून मी गेलेलो जरी नाही तरी समजा जाण्याचा मुद्दा आला तर स्पेन माझ्या निश्चितपणे पर्यटनस्थळाच्या यादीमध्ये असेल. काही वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये चित्रपट आला होता तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल, द साऊंड ऑफ म्युझिक म्हणून. तर त्या साऊंड ऑफ म्युझिकनी साल्झबर्ग नावाचं ऑस्ट्रियामधलं जे गाव आहे ते पर्यटनाच्या याच्यावर अधिक मोठ्या प्रमाणात, याचा अर्थ साल्झबर्गमध्ये पूर्वी नव्हतं अशातला काही भाग नाही, होतं निश्चितपणे, साल्झबर्ग पहिलेपासून पर्यटनाचं क्षेत्र होतं, पण साल्झबर्ग पर्यटनाचं क्षेत्र होतं ते मुख्यत्वे तिथल्या सांगीतिक ज्याला आपण म्हणू या वारशासाठी, कारण पाश्चात्य संगीतातले मोझार्ट नावाचे अत्यंत महत्त्वाचे जे संगीतकार होते त्यांच्या आयुष्याचा बराच काळ आणि त्यांची बरीचशी कारकीर्द साल्झबर्गमध्ये, त्यामुळे साल्झबर्गमध्ये येणारे जे पर्यटन होतं ते त्या अर्थाने तसं बघायचं. पण साऊंड ऑफ म्युझिक आल्यानंतर मोझार्टच्या घरा इतकंच साऊंड ऑफ म्युझिकचं जिथे शूट झालं ते किल्ले किंवा तो जो परिसर होता त्याच्याकडे पण पर्यटनाचं ओघ वाढायला लागला. माझ्याकडे एक छोटीशी लिस्ट आहे की किती किती मोठ्या प्रमाणावर चित्रपटांमुळे पर्यटनामध्ये फरक पडला. तर तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल ब्रेव्हार्ट नावाचा चित्रपट आला होता आणि त्याच्यामुळे स्कॉटलंडमध्ये येणाऱ्या ब्रेव्हार्ट रिलीज झाल्यानंतर स्कॉटलंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये जवळजवळ 300% वाढ झाली होती, बरोबर. त्यानंतर कदाचित तुम्हाला हॅरी पॉटर म्हणजे कदाचित कशाला सगळ्यांनाच माहिती असेल हॅरी पॉटर विषयक चित्रपटांचं, हॅरी पॉटर विषयक चित्रपट जसे यायला लागले तसं इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ झाली. किंवा आफ्रिकेमधला रवांडा नावाचा देश आहे, तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल, मध्य आफ्रिकेमध्ये आहे आणि 90च्या दशकामध्ये रवांडा आणि बुरुंडी या दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर यादवी युद्ध झालं होतं ज्याला म्हणून वंशच्छेद झाला होता अशा, आणि एका अर्थाने जगभरामध्ये या देशाचं नाव कलंकित झालं होतं किंवा या भागाचं नाव, कारण मोठ्या प्रमाणावर तिथे हिंसाचार झाला होता. असं असताना 1998च्या आसपास गोरिला इन द मिस्ट नावाचा एक चित्रपट आला आणि त्या चित्रपटानंतर रवांडामध्ये पर्यटन जवळजवळ 30-40% वाढलं. म्हणजे जो देश केवळ 7-8 वर्षांपूर्वी एका विचित्र आणि चुकीच्या गोष्टींसाठी त्याची प्रसिद्धी किंवा कुप्रसिद्धी झाली होती त्याच्यावर मात करत रवांडासारख्या ठिकाणी देखील पर्यटनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. किंवा फोर वेडिंग्स अँड अ फ्युनरल नावाचा एक चित्रपट आला होता, त्या चित्रपटाने तर तिथलं जे एक इंग्लंडमधलं जे एक हॉटेल आहे त्या हॉटेलचीच प्रसिद्धी एवढी झाली की जवळजवळ पुढची 3 वर्ष त्या हॉटेलचं बुकिंग फुल असायचं. किंवा सेव्हिंग प्रायव्हेट रायन नावाचा चित्रपट अनेकांना कदाचित कल्पना असेल, काही गेल्या काही दशकांमधल्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी तो मानला जातो. सेव्हिंग प्रायव्हेट रायन जसं झालं आला त्यानंतर नॉर्मंडी फ्रान्समधलं जे गाव आहे तिथलं पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढलं, असे वेगवेगळ्या प्रकारचे नोंदी आहे. अर्थात हे संशोधन मुख्यत्वे युरोप किंवा त्या देशांमधलं किंवा पाश्चात्यच्यातलं आहे, त्यामुळे आपल्याकडे ते तिथले ते आकडे आहेत. आपल्याकडे जरी आकडे नसले तरी मला खात्री आहे, कदाचित आपल्याकडे संशोधन नसेल झालं निश्चित आकड्यांचा त्याला आधार नसेल, पण मला खात्री आहे की निश्चितपणे आपल्याही देशातल्या किंवा आपल्या भारतीय चित्रपटांनी ज्या पर्यटन स्थळांना दाखवलं तिथले, उदाहरणार्थ दिल चाहता आहे, नंतर गोवा, किंवा जसा मी आत्ता उल्लेख केला ते जिंदगी मिना मिलेगी दोपर्यंत स्पेन, किंवा त्याच्या यादी आपण अगदी 60-70च्या दशकात जर बघितलं तर अँड इव्हिनिंग इन पॅरिस किंवा लव इन टोकियो असे चित्रपट असतील की ज्या चित्रपटांमुळे त्या त्या देशांविषयी आकर्षण निर्माण झालं. किंवा आपल्याकडे कितीतरी काश्मीर की कली, आता काश्मीर आपल्याकडे नेहमीच पर्यटन स्थळ म्हणून राहिलेलं आहे, पण काश्मीर की कली नंतर किंवा त्यानुसार आलेल्या बऱ्याचशा म्हणजे काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आलेल्या बऱ्याचशा चित्रपटांनंतर काश्मीरमधलं पर्यटन पण वाढलेलं आहे. म्हणजे
त्याला असं डिफरेंशिएट करणं की हे याच्यामुळे वाढलं असं कदाचित शक्य होणार नाही, पण आपल्याला सहजपणे लक्षात येईल की ते घडतंय. दूर कशाला, मराठीमध्ये देखील आपल्याला हा ट्रेंड बघता येऊ शकेल. म्हणजे अगदी खूप जुनं पण जाण्याची गरज नाही, अगदी अलीकडचं म्हणजे या शतकाच्या सुरुवातीला श्वास आला आणि श्वास नंतर तळकोकणामधलं पर्यटन वाढलं असं मला तळकोकणातल्याच काही मित्रांकडून कळलं. कारण श्वासमध्ये तळकोकणातलं अतिशय सुंदर चित्रण दाखवण्यात आलं होतं. हे सगळं ज्या वेळेला आपण बघतो तर लक्षात येईल की किंवा अगदीच तुम्हाला बघायचं असेल तर खरं तर आपण पर्यटन म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये मुख्यत्वे अशा फार ज्याला म्हणूया चकाकत्या कल्पना असतात, ब्राईट कल्पना असतात की सुंदर दृश्य, सुंदर माणसं, सुंदर पदार्थ, सुंदर राहण्याच्या जागा असं असतं. पण त्याच्या पूर्णपणे विपरीत अशी परिस्थिती देखील पर्यटन आकर्षित करू शकते हे आपल्याला कदाचित माहिती नव्हतं. आपल्याला अलीकडे कल्पना असेल की धारावीमध्ये स्लम टुरिझम नावाचा एक प्रकार रूढ होतो आहे. म्हणजे अनेकांना फक्त ज्याला म्हणूया फक्त सुंदरच वास्तव बघायचं असतं एखाद्या देशात असं नव्हे, अनेकांना अनुभव घ्यायचे असतात. मी जसा मगाशी उल्लेख केला होता की अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि असं म्हणतात की स्लमडॉग मिलेनियमच्या यशानंतर धारावीमधलं स्लम पर्यटन पण वाढलं. तर याचा अर्थ असा की तुम्ही कशा पद्धतीने ते फ्रेम करता, तुमचा जो अनुभव आहे तो कशा पद्धतीने त्या चित्रपटांमधून फ्रेम होतो, त्याला कोणत्या चौकटीत कोणत्या संदर्भांमध्ये मांडलं जातं त्याच्यावरून पर्यटनाचा ओघ तिथे वाढू शकतो किंवा त्या पद्धतीचं पर्यटन तिथे त्याला प्रोत्साहन मिळू शकतो. आणि मला असं वाटतं हा क्रिटिकल मुद्दा आहे आणि त्याच्याविषयी थोडंसं बोलतो आणि मग मी थांबतो. मुद्दा असा आहे की चित्रपटांमधून पर्यटनाला निश्चितपणे प्रोत्साहन मिळतं. म्हणजे ते केवळ नवीन पर्यटक येणं एवढंच नव्हे तर बरेचदा बहुतेक चित्रपटांचं, कारण ते पर्यटनाशी संबंधी असल्यामुळे बरेचदा त्या चित्रपटांचा शूटिंग तिथे होतं आणि बरेचदा तिथे शूटिंग झाल्यामुळे तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला पण गती मिळते. पण मुद्दा असा आहे की हे सगळं होत असताना आपण ती जी भूमी आहे ज्या भूमीच्या अगेन्स्ट आपण किंवा ज्या त्या त्या देशाचं किंवा त्या प्रांताचं त्या शहराचं आपण चित्रीकरण करतोय आपण ते कोणत्या संदर्भामध्ये करतो. आम्ही फिल्म स्टडीजमध्ये किंवा मीडिया स्टडीजमध्ये त्याला फ्रेमिंग नावाचा असा शब्द वापरतो की कोणत्या व्यापक चौकटीमधून आपण, जसं आपण गोव्याकडे आपण फक्त गोवा म्हणजे खाऊ पिओ ऐश करो मजा करो, खाऊ पिओ मधला पिओ कोट अन कोट अशा दोन्ही अर्थाने एवढ्याच अर्थाने आपण गोव्याकडे बघतो. पण जर तुम्ही एखाद्या पक्क्या गोवेकराला जर विचाराल तर तू म्हणाल की अरे हो ठीक आहे आमच्याकडे बियर आणि दारू हा प्रकार आहे पण आमच्याकडे उत्तम मंदिर आहेत. तुम्ही दक्षिण गोव्यामध्ये जाऊन बघा, दक्षिण गोव्यामध्ये उत्तम ज्याला म्हणूया क्षेत्र आहेत की जिथे धार्मिक महत्व आहे किंवा ज्याला उत्तम सौंदर्य आहे, नैसर्गिक सौंदर्य. त्यामुळे गोवा म्हणजे फक्त समुद्र किनारे आणि गोवा म्हणजे फक्त बिअर पार्ट्या आणि अलीकडे गोवा म्हणजे फक्त ड्रग्स असं नाही आहे. तर गोव्यामध्ये बघण्याच्या इतरही अनेक गोष्टी आहेत. तर पण दुर्दैवाने आपल्याकडे वेगवेगळ्या संदर्भामध्ये गोव्याचं चित्रण हे नेमकं या संदर्भामध्ये होत गेल्यामुळे पर्यटनालाही जो नवीन पर्यटक असतो त्याला देखील गोवा म्हणजे फक्त खाऊ पिऊ मौज ऐश करो या संदर्भातच वाटायला लागलं. गोव्यामध्ये उत्कृष्ट सांस्कृतिक परंपरा आहे. गोव्यामध्ये संगीत, कला, चित्रकला अशा अनेक मोठ्या लोकांचं तिथे वास्तव्य राहिलेलं आहे, वास्तव्य राहिलेलं आहे. आणि त्यामुळे हा गोव्याच्या पर्यटनामध्ये आपण येतो का, किंवा जसं केरळने स्वतःचं उत्तम फ्रेमिंग केलेलं आहे की काय देवाची भूमी किंवा अशा पद्धतीने, तर एका अर्थाने तुम्ही म्हणजे पर्यटनाविषयीची जी स्ट्रॅटेजी बनवणारी असतात म्हणजे सरकारी व्यवस्था असो, निमसरकारी व्यवस्था असो किंवा इतर कोणी असो, तर त्या याच्यामध्ये नुसतंच प्रोत्साहन मिळतंय म्हणून चित्रपट काढणं किंवा हे करणं असं नाही, आपल्या प्रांताला कोणत्या पद्धतीने फ्रेम केलं जातं ते बघणं देखील अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की चित्रपटां ज्याचा काही प्रमाणामध्ये उल्लेख डॉक्टर बर्वे यांच्या बोलण्यामध्ये आला होता की नुसतंच सांगून उपयोग नाही तर ते कशा पद्धतीने सांगितलं जातं, कोणती मूल्य पर्यटनविषयक त्यातून रुजवली जातात हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असतं. तसं जर ते झालं नाही तर चुकीचे संदेश जातात, अर्थात त्याचा पर्यावरणालाही नुकसान होऊ शकतो, स्थानिक लोकांना त्याने स्थानिक संस्कृतीलाही त्यांना त्रास होऊ शकतो, अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे चित्रपटातून निश्चितपणे पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार मिळतं आणि हा इतिहास आहे, संशोधनाने त्याच्यावर सिक्कामोर्तब केला आहे. पण ते होत असताना विशेषतः जे चित्रपट करते आहे त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे.
आणि मला असं वाटतं की जर पर्यटनासाठी चित्रपटांचा किंवा लघु चित्रपटांचा जर वापर करायचा असेल तर ती सगळी काळजी घेऊन आपण ते चित्रपट बनवले पाहिजे. आपण ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी जातो त्यावेळेला आपल्याला काही काळाकरता का होईना तिथली व्यक्ती बनायची असते. तर तसं आपण दृश्य तसे आपण एक भावना किंवा भावनिक अवस्था आपल्या गोष्टीतून आपल्या दाखवण्यातून देऊ शकतो का हा अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा. त्या अर्थाने आपण चित्रपट बनवताना किंवा तो मोठा असो किंवा लघु चित्रपट असो त्याचं फ्रेमिंग आपण बरोबर करतो का, कोणती सांस्कृतिक मूल्य आपण त्याच्यामध्ये रुजवतो, हाही एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की इथले पर्यटन क्षेत्रातले लोक किंवा इथे पर्यटन विषयक काही काम करू बघणार म्हणजे चित्रपट बनवू शकणार आहे या सगळ्यांनी विचार करावा. आणि अशा सारखे उपक्रम या पद्धतीच्या विचारांना या पद्धतीच्या एका दृश्यात्मकतेला प्रोत्साहन देत राहतील असं मला वाटतं. आणि अशा उपक्रमाच्या आयोजनासाठी मी सर्व आयोजकांना धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.